आंतरराष्ट्रीय कंपन्यांचं कार्यालय असलेल्या नागपूर मिहान सेज परिसरात वाघाचा वावर असल्याचं विभागानं शिक्कामोर्तब केलं आहे मिहान परिसरात वाघाचा वावर असल्याचं अफजल हुसेन या कर्मचाऱ्यानं सर्वात प्रथम पाहिलं होतं अफजलला पंधरा तारखेला रात्री सर्वप्रथम वाघ दिसला होता आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रवीण कुंभाडे या एका सुरक्षा कर्मचाऱ्याला देखील वाघ दिसला होता आणि त्यानंतर मग वन खातं सतर्क झालेलं आहे मिहान परिसरात वाघ आल्याचं शिक्कामोर्तब झालं मग नंतर कॅमेरे बसवण्यात आले कॅ कॅमेरामध्ये देखील वाघाचं छायाचित्र टिपण्यात आलेलं आहे आता ज्यांनी पहिल्यांदा भागाला पाहिलं त्या दोघांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी नागपूर मिहानमध्ये वाघ असल्याचं वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघाचं छायाचित्र दिसलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंधरा तारखेला सर्वप्रथम जो वाघ पाहिला होता तो इथे मिहानमधील एक कर्मचारी आहे अफझल त्यांनी पाहिला होता बिहारवरनं ते इथे का कामाला आलेले आहे पंधरा तारखेला त्यांनी सर्वप्रथम वाघा त्यांना दिसून आला होता अफझल भाई क्या देखा आपने उस दिन कहा पे देखा सर मैंने फर्स्ट टाइम पंद्रह तारीख का नाइट में लगभग ग्यारह बजकर अड़तालीस मिनट टाइम हो रहा था हमने एच में काम करते हैं वहाँ से तीन लोग तीन लड़का हम लोग काम करके बाइक में आ रहे थे जैसे ही अचानक हमने ये रोड क्रॉस किया और इस ये रोड पे आया रोड पे आने के बाद अचानक देखा कि मेरे आगे इस रोड पर वो टाइगर टाइगर खड़ा है टाइगर रोड क्रॉस करने का मूड में था फिर आधा रोड जाने के बाद फिर शायद हमें देखा तो उसके बाद फिर वापस इधर को ही मुड़ गया वो पंधरा तारखेला अफजल यांनी वाघायला पाहिल्यानंतर सोळा तारखेला प्रवीण ते सुद्धा मियानमध्ये सुरक्षा कर्मचारी आहे काय पाहिलं तुम्ही त्या दिवशी आणि नेमकं काय घडलं का आम्ही सर इथे ड्युटीवर होतो असा भास झाला की इथन काहीतरी गेलो वा म्हणून तर आम्ही टॉर्च घेऊन आलो तेव्हा आम्ही टॉर्च मारला तो आम्हाला इकडे जातानी दिसला सर जंगलाकडे अफजलनी जिथे पाहिलं त्याच त्याच स्थानावर तुम्हाला दिसला होता सर हे अफजलनी इथे रोडवर पाहिलं मी याला इथे पाहिलं मैदानामध्ये आपण पाहू शकतो हे दोन्ही प्रत्यक्षदर्श आहे की ज्यांनी वाघ पाहिला आणि त्यानंतर वन विभागाने सुद्धा स्पष्ट केलं आहे की इथे वाघाचा वावर आहे कारण की कॅमेरा ट्रॅपमध्ये तो दिसून आलेला आहे हा संपूर्ण मियांचा परिसर आहे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे ऑफिसेस इथे आहे अनेक मोठी वर्दळ असते अनेक तरुण तरुणी इथे कामाला येत असतात आणि रात्रीला सुद्धा इथून वर्दळ असते आता वन विभागाकडून सगळ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आली आहे काय काळजी घ्यायची याबाबत अनेक पत्रके सुद्धा लागलेली आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वन विभागाकडून आणि मिहानच्या कर्मचाऱ्यांकडून गस्त सुद्धा सुरू आहे झी मीडियासाठी रत्नशील सह अमरकाणे मिहान नागपूर